दोन हजार बावीस तेवीस साठीचा आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव कोणाला जाहीर झाला आहे तर आता दोन हजार बावीस तेवीस साठीचा आसाम वैभव हा पुरस्कार डॉक्टर टप्पन सेकिया यांना जाहीर झालेला आहे काय नाव आहे यांचं तर डॉक्टर असे यांचं नाव आहे आणि हे आसाम येथील मधील नाहरकटिया येथील रहिवासी आहेत आणि तसेच ते डीसीखा या फाउंडेशनचे संरक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे तर आसाम आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये कॅन्सरची जागृती आणि लवकर निदान करण्यात महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि ते सध्या प्रिन्स अली खान हॉस्पिटलमध्ये मेडिकल अन्कॉलॉजी आणि रिसर्च डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि तसेच जसलोक हॉस्पिटल आणि मुंबईतील रिसर्च सेंटरमध्ये अन्कॉलॉजी सायन्सचे संचालक म्हणून देखील ते कार्यरत आहेत आणि आता जे आसाम ओबो आहे या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर यामध्ये विजेत्याला पाच लाख रुपये रोख देण्यात येतात आणि तसेच हा पुरस्कार विजेता व्यक्ती उर्वरित आयुष्यासाठी सरकारी खर्चावर वैद्यकीय उपचार घेण्यास पात्र ठरतो